नाही येणारे आता 29 तारखेला सन्माननीय आमचे जानकर साहेब पण फॉर्म भरायला येत आहेत आणि आमच्या युतीचे सर्वांनाच आम्ही आमंत्रित करणार आहोत. मग त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे आणि शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी आहे. ह्या तिघाही यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत आणि तिघांचे नेते माझ्या फॉर्मला भरायला येतील आणि निश्चितच येतील आणि आम्ही ताकदीनिशी आमची म्हणजे 29 तारखेला फॉर्म भरू. मुद्दा माझा फक्त एकच आहे, मुद्दा माझा विकास आणि माझा कार्यकर्ता. मी जो कार्यकर्ता जो आहे तो माझे जेवढेही कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना जेवढं मी ज्या पद्धतीनं मानसन्मान ठेवला आहे त्या कार्यकर्त्यावर माझा विश्वास आणि माझ्या विकासावर विश्वास, या दोनच मुद्द्यावर मी निवडणूक लढवणार. हे चांगला प्रश्न विचारला. निश्चितच राजकारणाचा स्तर कुठेतरी घसरत जातो आणि महिला ही महिलेच्या विरोधात बोलणं किंवा महिलेबद्दल बोलणं हे म्हणजे सहा म्हणजे टाळलं पाहिजे. पण काही व्यक्ती असतात तर त्यांना बोलण्यामध्ये माहीत नाही काय तर ते बोलतात. तर शेवटी माझी मिसेस आहे ती, तिने सगळं सांगितलं बाबा प्रचाराला आले मी, करू द्यायचं असेल तर प्रचार मी जाते. ह्याच्यापुढे एक महिला का म्हणजे कुठले प्रश्न विचारायचे असतील, खरंच माझी मिसेस प्रचार म्हणजे ह्याच्यामध्ये आहे म्हणजे राजकारणामध्ये आहे किंवा तिनं कुठेतरी निवडणूक लढली एखादी, ती आपलं निवडणूक आली की प्रत्येकाचीच महिला बाहेर पडते आणि आपल्या नवऱ्यासाठी म्हणजे कुठेतरी मत मागायचा प्रयत्न करते. तसा तिनं प्रयत्न केलेला आहे आणि सर्वांच्याच करतात ना. आता उद्या सर्वांच्याच घरच्या महिला प्रचार करायला येतील, पण त्या महिलांचा आदर केला पाहिजे. मी या मताचा आहे. निश्चितच आम्ही त्यांच्याही कुणाच्या महिला जर प्रचारला तर आम्ही निश्चित त्या महिलांचा आदर करू आणि त्यांना मान सन्मान करू. आमच्याकडनं कुठलाही कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. मग बाकी त्यांची इच्छा आहे.